सायन्स पार्ट टू मध्ये आज आपण नवीन चैप्टर सुरुवात करणार आहोत। त्या चैप्टरचं नाव आहे सेवंथ नंबरचा इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी। बोलू नका, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी। बघा, विच डिफरंट मायक्रोब्स आर यूज्ड यूजफुल टू अस। तुम्ही नववीत शिकल्याप्रमाणे तुम्हाला कोणते कोणते मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीव माहित आहेत सांगा बरं। बॅक्टेरिया, ते नाही लगेच पुढे चाललो तुम्ही धड्याच्या आधी। बॅक्टेरिया, फंगाई, अल्गी आर द मायक्रोब्स। ते सगळं पुढं अजून तुम्ही सांगलेले आत्ताच नाही, एवढ्या लवकर लिहा। पहिला प्रश्न लिहून घ्या, कॅन यू रिकॉल, म्हणून पहिला प्रश्न आहे। झालं लिहा, बॅक्टेरिया कॉमा फंगाय एफ यू एन जी आय अँड अल्गी ए एल जी ए ई आर different microbes useful to us। दुसरा प्रश्न लिहून घ्या, या मायक्रोबचा उपयोग करून आपण कोणते कोणते पदार्थ बनवत आहोत। सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे योगर्ट। योगर्ट म्हणजे दही, पुन्हा बटर, पुन्हा इडली, डोसा, उत्तप्पा, वाईन, विस्की, कळालं, बियर, पुन्हा सम अँटीबायोटिक्स आणि विटॅमिन्स। एवढे पदार्थ आज सध्या याचा खूप महत्त्व आहे मायक्रोबायोलॉजीचं। हे जे नवीन नवीन सगळे जे निघाले का, पिझा डिझा का म्हणतात त्याला, हे सगळं ह्या मायक्रोब्सवर आधारित आहे सगळं टोटल। कळालं का, वडापाव नाही रे त्याच्यावर। तुला इथल्या कॉर्नरचा वडापावच माहीत फक्त। जाता येता एक एक खातूस म्हणून तुला माहीत आहे तेवढंच। योगर्ट, वाय ओ जी एच यू आर टी, योगर्ट कॉमा चीज सी एच डब्ल्यू एस ई, बटर मिल्क, ब्रेड, इडली,
दोसा कमा बिवरेजेस लाइक BEVERAGES शीत पेय म्हणतो आपण त्याला. बिवरेजेस लाइक बियर वाइन विस्की कमा सम एंटीबायोटिक्स एंड सम विटामिन्स आर प्रोड्यूस्ड विद द हेल्प ऑफ माइक्रोब्स. ते ढोकळा वगैरे सगळं ह्याच्यात येतं बरं का, कळाल का? हा असल्या टायमाला कशाला सांगायला लाव मला सगळं. बघा काही मायक्रोबायोलॉजीचे प्रकार आहेत अप्लाइड आणि इंडस्ट्रियल. काय डिफरन्स आहे अप्लाइड आणि इंडस्ट्रियलमध्ये बघा. ब्रँच ऑफ बायोलॉजी इन विच स्टडी ऑफ एन्झाइम्स रिलेटेड टू सम प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोटिक्स मायक्रोब्स प्रोटीन्स अप्लाइड जेनेटिक्स मॉलिक्युलर बायोलॉजी एटसेट्रा इज परफॉर्म्ड इज कॉल्ड एज अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. गपरे. दिस स्टडी इज यूज्ड फॉर द सोसायटी अँड व्हेरियस प्रोडक्ट्स लाईक फूड अँड मेडिसिन आर प्रोड्यूस्ड ऑन अ लार्ज स्केल विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी कोणती आहे बघा. दिस सायन्स इज रिलेटेड टू कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स इन विच व्हेरियस इकॉनॉमिक सोशल and environmental related processes and products are included. Various microbial processes useful for the purpose and carried out. Industrial microbiology main feature various production with the he aibar kata pod sagla detail madhe various production with the help of fermentation process bread cheese wine raw material for chemicals enzymes nutrient medicines use of microbes for garbage management and pollution control. हे जे काही कचऱ्याचं मॅनेजमेंट आहे ह्या ठिकाणी सुद्धा मायक्रोब्स वापरून त्याचं कुजवलं जाते आणि त्याच्यापासून खत तयार केलं जाते. कॅन यू रिकॉल वी यूज द फर्मंटेशन प्रोसेस वाईल कन्वर्शन ऑफ मिल्क इन टू योगर्ट विच मायक्रोब्स आर यूजफुल फॉर दिस प्रोसेस. लिहून घ्या. झालं. दुधाचं दही होत आहे. आपण रात्री दुधामध्ये थोडं विरजण टाकतो म्हणजे मायक्रोब्स टाकतो थोडक्यात आणि त्या प्रोसेस होते. टोटल दही तयार होतं आहे 8-10 तासामध्ये. ती एक प्रकारची फर्मंटेशनची प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये ते कोणत्या प्रकारच्या मायक्रोबचा यूज होतो. बॅक्टेरिया सच ॲज लॅक्टोबॅसिली. कोणता? लॅक्टोबॅसिली. महत्त्वाचा शब्द आहे लक्षात घ्या. ज्या मायक्रोबचा यूज करून मिल्क हा दूध जे आहे ते दह्यात बदलत आहे विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया सच दॅट
लैक्टोबैसिली विच कन्वर्ट द मिल्क इनटू योगर्ट। बराबर लै बैक्टीरिया सच दैट लैक्टोबैसिली LACTOBACILLI लैक्टोबैसिली आर यूजफुल फॉर द कन्वर्शन ऑफ मिल्क इंटू योगर्ट विद द हेल्प ऑफ लैक्टोबैसिली। आता ते प्रोडक्ट्स मध्ये डेअरी प्रोडक्ट्स जो आहे तो एक ए भाग वगळलेला आहे, त्याच्यातलं दोन योगर्ट प्रोडक्ट म्हणता का,